राज्य सरकारनं घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यामधील 3,95,594 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीचा आकडा 2,033 कोटींचा असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच 10,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करण्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नामदार शिंदे यांनी याप्रसंगी दिला. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना मोठा क्रांतिकारी निर्णय घेऊन दिलासा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. बियाणं आणि खत खरेदीच्या संदर्भामध्ये जून 14 आणि जून 20 रोजी शासन निर्णय निर्गमित करून 10,000 रुपयांची तातडीची मदत करण्याच्या संदर्भामध्ये देखील शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील थकबाकीदार सभासद 1,36,621 पैकी जिल्हा बँकेचे सभासद 80,297 आहेत, कमर्शियल बँकेचे 56,324 आहेत. या एवढ्या लोकांना या 10,000 रकमेचा फायदा होणार आहे. आजच्या तारखेला जिल्ह्यातील 942 थकबाकीदार सभासदांना 94,20,000 एवढा लाभ देण्यात आलेला आहे. ही योजना 15 जुलै 2017 पर्यंत आहे आणि त्यासाठी 136.62 कोटी रुपये देणं अपेक्षित आहे. बँकांची आणि लीड बँकेचे सर्वांशी चर्चा केली. कलेक्टर आणि सर्व डीडीआर संबंधित अथॉरिटी तिथे उपस्थित होती. प्रस्ताव शेतकऱ्यांची येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून 10,000 रुपये तातडीने देण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण राहिली नाही. शासनाने तसे आदेश देखील निर्गमित केलेले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्हा बँकेने जे मॅनेजिंग डायरेक्टर तातडीने मदत शेतकऱ्यांना लवकर मिळावे म्हणून तालुका डेव्हलपमेंट ऑफिसर TDOला तालुक्याच्या स्तरावरतीच त्या रकमेला मंजुरी देण्याचे अधिकार देखील पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत, अधिकार प्रदान केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून तातडीने निर्णय होतील आणि 15 जुलैला मॅक्झिमम शेतकरी याचा फायदा घेऊ शकतील. त्या दृष्टिकोनातून 10,000 विषय तो आहे. त्याचबरोबर 1 एप्रिल 2012 ते 30/6/2016 दीड लाखापर्यंत थकबाकी असणारे एकूण थकबाकीदार सभासद जिल्ह्यामध्ये 1,73,713 आहेत. 973.51 कोटी रुपये आहे आणि म्हणून हे लाभार्थ्यांना एवढी थकबाकी जी आहे ती कर्जमाफी 1.5 लाखाच्या मर्यादेमध्ये प्राप्त होऊ शकते. दीड लाखाच्या वर जे आहेत ते 37,232 आहेत. त्यांना जर थकबाकीची द्यायची असेल तर ते 607.70 कोटी आहे. 15/16 आणि 16/17 मध्ये जर रेग्युलर सभासदांनी कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना देखील कमीत कमी 15,000 आणि जास्तीत जास्त 25,000 पर्यंत कर्ज हे देण्याच्या संदर्भामध्ये 461 ते सभासद जवळपास 49 आहेत आणि त्यांना 425,000 प्रमाणे 461.62 कोटी रुपये देण्याचा विषय आहे. पुनर्गठनच्या माध्यमातून देखील काही शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समाविष्ट असल्याकारणानं त्याची देखील रक्कम आपल्याला दिलेली आहे. खाली एकूण तक्ता दिलेला आहे आणि म्हणून ढोबळ मनाने हा शासन निर्णय 28 तारखेला निर्गमित झालेला आहे आणि जवळपास सभासद संख्या बरोबर नाही 3,95,594 आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यासाठी 2,033.93 कोटी
एवढी कर्जमाफी आपल्याला जिल्ह्याला प्राप्त होऊ शकते याच्यामध्ये आकडेवारी मागे पुढे थोडंफार होण्याची शक्यता आहे छाननीमध्ये कारण 28 तारखेला आता याच्यात सभासद देखील काही 1.5 लाखाच्या वरची असतील तर त्यांना उर्वरित रक्कम भरावी लागेल काही 1.5 लाखाच्या मर्यादित असतील काही 25,000 रिपिटेशन सुद्धा सभासद झाले असण्याची शक्यता आहे त्यामुळे स्क्रुटनी केल्याच्या नंतरच अंतिम हे मिळेल परंतु ढोबळ मनाने 2,033.93 कोटी एवढी अहमदनगर फायदा हा होणार आहे आणि म्हणून